बहुजन समाज पार्टीचे जिल्हाध्यक्ष सचिन भालेराव यांनी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या मनमानी कारभाराला कंटाळून आरपीआयच्या आठवले गटात प्रवेश केलाय. जिल्ह्यात काम करताना वरिष्ठ मंडळी साथ देत नसल्याचं बोलत भालेराव यांनी आपण आरपीआयचे जिल्हा संपर्क प्रमुख धर्मानंद गायकवाड व कोकण अध्यक्ष जगदीश गायकवाड यांच्या नेतृत्वावर प्रभावित होऊन हा पक्ष प्रवेश केल्याचं सांगितलं. जिल्ह्यात बहुजन समाज पार्टीचं संघटन वाढवत असताना वरिष्ठ मंडळी साथ देत नव्हते. त्यातच काही स्थानिक पातळीवर देखील काही महत्त्वाची कामे करत असताना अडचणी निर्माण होत असताना पक्षाची भूमिकाच स्पष्ट होत नव्हती. तर एकीकडे आरपीआयचे जिल्हा संपर्क प्रमुख धर्मानंद गायकवाड व कोकण अध्यक्ष जगदीश गायकवाड एक धडाडीचं नेतृत्व असून जिल्ह्यासह कोकणात पक्ष संघटना वाढवण्यासाठी या दोघांनी कंबर कसली. सर्वसामान्य जनतेशी जोडले गेलेले धर्मानंद गायकवाड व जगदीश गायकवाड यांच्या नेतृत्वावर प्रभावित होऊन आरपीआय या पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश केला असल्याचं भालेराव यांनी म्हटले. तर धर्मानंद गायकवाड यांनी संघटना वाढीसाठी एक पाऊल पुढे टाकत आगामी निवडणुकांकडे लक्ष ठेवून पक्षात नवीन चेहऱ्यांना संधी देण्याचं ठरवलेलं दिसतंय. यावेळी जगदीश गायकवाड यांनी भालेराव यांचे पक्षात स्वागत करत धर्मानंद गायकवाड यांच्या नेतृत्वावर प्रभावित होऊन आपण लवकरच जिल्ह्यात काही फेरबदल करून तरुण तडफदार अशा नेतृत्वाला काही महत्त्वाचे निर्णय घेण्याची संधी देणार असल्याचं सांगितलं. सचिन मारुती भालेराव तसा जुना आमचा आरपीआयचाच कार्यकर्ता आहे. दरम्यानच्या काळामध्ये आपसात मतभेद असतात पार्टीतल्या लोकांना, त्यामुळे न पटल्याने प्रत्येकाचे विचार प्रत्येकाला पटतील. प्रत्येक जगदीश गायकवाड, प्रत्येक धर्मानंद गायकवाड किंवा प्रत्येक नरेंद्र गायकवाड नसतात, त्यामुळं मतभेद आणि मतभेदातली भिन्नता ही माणसांमध्ये असते. साजिकाच आहे तो आमच्या हाडामासाचा कार्यकर्ता आहे आणि पॅन्थर आहे तो आमचा. आणि पॅन्थर चळवळीचा पॅन्थर असणारा कार्यकर्ता, मग तुमची वंचित आघाडी असेल, तुमची BSP असेल किंवा अनेक कुठले गट असेल, त्यात तो थांबू इच्छित नाही. कारण ते शल्य त्यांच्या मनात आहे. जे बाबासाहेब आंबेडकरांचा जो पक्ष आहे, बाबासाहेब आंबेडकरांनी खुल्या पत्रावर आधारित दिलेला हा रिपब्लिकन पक्ष आहे, त्याचीच धुरा खांद्यावर घेऊन जाण्याचा हा सातत्याने माणूस प्रयत्न करीत असतो. आणि तेच सचिन मारुती भालेराव यांनी प्रयत्न केलेला आहे. दरम्यानच्या काळात त्यांनी BSPचे जिल्हा अध्यक्षपद भूषवलेलं आहे. खरं तर आज रामदासजी आठवलेंनी योगायोगाने आपल्या घरी आठवले साहेब आज आले आणि आज 2-4 दिवसापूर्वी सन्माननीय धर्मानंद गायकवाड आणि माझी याच्यावरती चर्चा सुरू होती. एक ॲक्टिव कार्यकर्ता आहे आणि त्याचा ओळख आहे, त्याच्या मित्रमंडळीत असतील, त्याच्याकडे असणारी इतर समाजाची लोकं, केवळ सचिन मालवरे एकटाच नसून अनेक लोकांसोबत तो आपल्या पक्षात त्यांनी प्रवेश केला. हा पक्ष जगदीश गायकवाडांचा नाही, हा पक्ष रामदास आठवलेंचाही नाही, तर हा पक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आहे. म्हणून बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराची असणारी अटॅचमेंट ही साधिकच सचिन भालेरावमध्ये आहे. ते मूळ म्हणजे कर्जतमध्ये राहतात, कर्जतचे तिथले मुख्य आहेत आणि कर्जतमध्ये पार्टीचं काम आता धर्मानंद गायकवाड यांच्यावरती जी आम्ही जिल्ह्याची धुरा दिलेली आहे, त्यामुळे कर्जतमध्ये देखील नवचैतन्य तरुणांमध्ये निर्माण झाले आणि अशाच अनेक तरुण जे खरं म्हणजे धर्मानंद गायकवाड एक पत्रकार, त्यांची अत्यंत भाषाशालीसुद्धा अत्यंत चांगली आहे, स्वतः उद्योजक आहेत आणि का ॲक्टिव कार्यकर्ता या कर्जतमध्ये आज जिल्ह्याची पूर्ण बांधिलकीची जबाबदारी, जिल्ह्याची पूर्ण संरक्षणासह निरीक्षकासह म्हणजे सर्वसह माझ्यानंतरची सेकंड नंबरची जबाबदारी त्याच्यावरती दिलेली आहे. आमचा युवक अध्यक्ष नरेंद्र देखील अत्यंत चांगला काम करत आहे. ही सगळी मंडळी असली तरी जिल्ह्यात जी माझी टीमवर्क आहे त्या टीमला भालेरावांसारख्या एका उमद्या नेतृत्वाची अत्यंत गरज होती. कर्जत शहरामध्ये जवळपास 15-16 वर्ष आमचे शहर अध्यक्ष असणारे अरविंदजी मोरे आहेत. या सगळ्यांची ज्या आता मी 1-2 दिवसात धर्मानंदच्या नेतृत्वाखाली बैठका घेणार आहे, काही ठिकाणी कार्यकर्त्यांमध्ये फेरबदल करणार आहे. जसं रायगडमध्ये, रत्नागिरीमध्ये आणि सिंधुदुर्गामध्ये मी कोकणचा अध्यक्ष असल्यामुळे तिन्ही जिल्ह्यामध्ये मी त्याची फेरनिवडीचा प्रकार सुरू केलेला आहे. काल परवाच अध्यक्ष ज्यांची आठवले साहेबांनी नियुक्ती केली ते रत्नागिरीचे अध्यक्ष या ठिकाणी आज सुरेश सावंतसाहेब इथं उपस्थित आहेत. खरं तर माणसांनी काय केलं पाहिजे, काम काय केलं पाहिजे, आमचा जो विजन आहे की प्रत्येक जिल्ह्यात एक माणूस जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, नगरपालिकेमध्ये नगरसेवक असला पाहिजे, हा विजन घेऊन मी यो रिपब्लिकन पक्ष बाबासाहेबांचा या कोकणामध्ये फिरत आहे. आणि आम्हाला सक्षम कार्यकर्त्यांची आवश्यकता आहे. काही लोकं सांगतात की आमचं आयुष्य गेला पण आयुष्यात 10 मिटिंगा घेतल्या नाही. काही लोकं सांगतात मी 20 वर्ष अध्यक्ष आहे, 20 वर्षात 20 लोकांची कार्यकारिणी करता आली नाही. अशा पद्धतीचे लोक आहेतच. परंतु आज मला या ठिकाणी सांगताना आनंद होईल की सचिन आज हा ॲक्टिव कार्यकर्ता त्यांनी आज आठवले साहेबांच्या उपस्थितीत त्या ठिकाणी प्रवेश केलेला आहे. आणि मला विश्वास आहे
की PSP जर त्यांनी 25% काम केले असेल तर माझ्यासोबत तो 100% काम करील आणि ॲक्टिव्ह आहे, हुशार आहे, वेल क्वालिफाईड आहे, 4 लोकात बसणं उठणं आहे, अभ्यासू आहे आणि अशा लोकांना एक जिल्ह्याची चांगली जबाबदारी देऊन कर्जत शहराची देखील जबाबदारी मी त्यांच्यावरतीच देणार आहे. त्यांनीच ठरवायचं आहे कर्जतमध्ये कुठल्या प्रकारची लोकांची निवड करायची आहे अशा पद्धतीचं. या ठिकाणी मी त्यांना शुभेच्छा देतो. महाराष्ट्र न्यूज 24 साठी अजय गायकवाड, रायगड.